कारण तुम्ही म्हणता ना ड्राय डे म्हटला ना तर ते लोक अजून तुम्हाला कंप्लेंट येईल आमच्याकडे पाणी नाही पाणी सोडलं नाही हा म्हणजे एक त्यात 5-10% लोक आणतील आम्ही स्वच्छ आहे आम्ही काळजी घेतो आम्हाला का त्रास देतात रेमकोसाठी स्पेशल बैठक आपले पाणी कर्मचारी शहरातले लोक बैठका तुम्हाला लागेल किंवा ते तयार होईल आपण एकदम नाही करताय ना ड्रायडे म्हणजे आज मी प्रेमात बोलतोय ना हा सगळा आक्रोश जर झाला ना मग उद्या त्रासदायक होतो सर नाही तुमचं खरे दादा पण ऑलरेडी खरंच आम्ही ह्याच्या ऍक्शन मोडवरती आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे अजून बैठक घेतो अजून मुकादम वायस यांच्या आशा वर्कर सगळे एकत्र एका तुम्ही म्हणलं त्या ठिकाणी एक आपण काय करू प्रभागाच अटक करू पहिले एचओडींच्या सूचना घेऊन पहिले प्लॅन तयार करा सर बरोबर आहे का तर जोपर्यंत राजाला जाग नाही ना तर खाली आरोग्य सेवक आहे त्या एनडीएचओ वेळ देतोय का त्याचा मेडिकल ऑफिसर वेळ देतोय का तुमचा आरोग्याचा तो तुमचा अधिकारी आहे का ते पहा पहिले सगळे सोबत उद्याच घेतो त्यांना मेडिसिन किती अवेलेबल आहे काय काय नाही थोडं सॅम्पलिंग करा चेक करा होतं का नाही खाली का आज आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साथीचं प्रमाण रोगाचं वाढलेलं आहे आणि शहरामध्ये ज्या वेळेस गेल्या 2 दिवसापासून सातत्याने काही नागरिकांच्या काही लोकप्रतिनिधींच्या सूचना येत होत्या की डेंग्यू सदृश्य आणि डेंग्यूचे रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर योग्य वेळी काळजी घेतली नाही तर उद्या दुर्दैवाने ज्या ठाणे कळवा नांदेडमध्ये घटना घडल्या त्या जळगावात घडायला नको जिल्ह्यात म्हणून ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला वेळीच त्याची काळजी घ्या प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर जीव गेल्यावर उपयोग नाही जीव जाणार नाही त्याच्या आधी काय करता येईल आणि म्हणून आज त्या ठिकाणी पाणी पुरवठा असेल आरोग्य असतील किंवा घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या आमच्या त्या ठिकाणी व्यवस्था असतील आरोग्याच्या आणि CO साहेब बसून ज्या ज्या डेंग्यूच्या साठीच्या काळजी घेता येईल मग कोरडा दिवस पाळण्याच्यापासून तर असलेल्या त्या ठिकाणी जे आयडेंटिफाईड झालेले आहेत रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्या एरियामध्ये ॲक्शन घेण्यापासून तर त्या दृष्टिकोनातून नियोजन आज त्या ठिकाणी घेण्यात आलं आहे आपल्या माध्यमातून माझं नागरिकांना आव्हान आहे की प्रशासन किंवा आरोग्य विभाग अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी केवळ त्या ठिकाणी आव्हान किंवा सहभाग घेऊन चालणार नाही तर आपण पण आपल्या घराची स्वतःच्या परिसराची आपण जर स्वच्छता आणि त्या ठिकाणी घरामध्ये पाणी साठवणूक न करता त्या ठिकाणी आपल्याला कोरडं त्या ठिकाणी दिवस करता येईल का ती चेन जी आहे ती ब्रेक करता येईल का तर मला वाटतं आजारावर नियंत्रण त्या ठिकाणी डेंग्यूच्या त्या साथीवर नियंत्रण होईल आणि म्हणून नगरपालिकेने पण विश्वास दिला आहे की आम्ही पाणी रेग्युलर देऊ पण त्या ठिकाणी साठू नका आणि त्या दृष्टीने ते पण नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून या आजारावर तरी मात दादा आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली 40 गाव नगर परिषदेमध्ये त्याचबरोबर आपण जळगाव लोकसभेमध्ये इतर जे तालुके त्या ठिकाणी देखील आढावा घेणार आहात का अधिकाऱ्यांशी चर्चा या सगळ्या आज आम्ही कलेक्टर त्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी सगळ्या संबंधित यंत्रणेला सूचना दिलेल्या आहे आज सकाळपासूनच की सगळ्या शहरांमध्ये विशेषतः त्या काळजी घेतल्या गेल्या पाहिजेत की जेणेकरून त्याची औषधी उपलब्ध आहे का नाही आणि औषधी उपलब्ध असतील तर अशा थ्रू जे सर्वे सुरू आहे त्या सर्वे केल्यानंतर आढळलेल्या त्या ठिकाणी रुग्णांचे घरं त्याच्या ठिकाणी काय काळजी घेता येईल आणि 2 जे त्या ठिकाणी नगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेत पिण्याच्या पाण्याच्या साठवलेल्या पाण्याच्या संदर्भातल्या काय काय काळजी घेता येईल त्या कशा घेता येईल त्या प्रिव्हेंटिव्ह काळजी आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं